विश्व महिला दिवस के उपलक्ष्य में शिवाई महिला मंडल ने सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया। समाज सेविका शुभांगी मिलिंद सूर्यराव द्वारा सानपाड़ा में आयोजित इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर शिवसेना उपनेता विजय नाहटा मौजूद थे, जिन्होंने विविध स्पर्धाओं की विजेता महिलाओं को पुरस्कार देकर सम्मानित किया। देखिए रिपोर्ट। शिवाई महिला मंडल द्वारा आज सानपाड़ा में हल्दी कुमकुम और सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। समाज सेविका शुभांगी मिलिंद सूर्यराव द्वारा आयोजित इस कार्यक्रम में बड़ी संख्या में महिलाओं ने हिस्सा लिया। शिवसेना उपनेता विजय नाहटा ने यहाँ खेल एवं सांस्कृतिक स्पर्धाओं की विजेता महिलाओं को पुरस्कार एवं उपहार देकर सम्मानित किया। इस अवसर पर शिवसेना के कई पदाधिकारी एवं कार्यकर्ता भी मौजूद थे। कार्यक्रम में शिवसेना उपनेता विजय नाहटा ने शुभांगी मिलिंद सूर्यराव के नेतृत्व में शिवाई महिला मंडल द्वारा चलाए जा रहे सामाजिक और जनसेवी उपक्रमों की सराहना करते हुए इसे सानपाड़ा के रहवासियों के लिए उपयोगी बताया। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। शिवाई महिला मंडल ये सुमारे 2009 साली स्थापन झालं आणि आज सुमारे 600 महिला त्याच्या सदस्य आहेत आणि अतिशय यशस्वीपणे महिला मंडळ मागचं 12-13 वर्ष काम करतं आहे। वर्षभरामध्ये विशेषतः महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं ट्रेनिंग देण्याचं काम या महिला मंडळातर्फे केलं जातं आणि त्याचा फायदा शेकडो महिलांना झालेला आहे। ताईंनी सूर्यराव ताईंनी आत्तापर्यंत या महिला मंडळाचं अध्यक्षपद अतिशय यशस्वीपणे सांभाळलं आहे आणि निरपेक्षपणे निस्वार्थी भावनेने त्या काम करतात म्हणून मला असं वाटतं की हे महिला मंडळ इतके वर्ष काम करते। साहेबांचे गेली 10 वर्षापासून माझे संबंध झाले। 10 वर्षाच्या काळामध्ये मी राहिलेलो 20 वर्ष झाले, परंतु फार उशिरा मी त्याच्याजवळ आलो। ते प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो। 10 वर्षामध्ये जो मला अनुभव आलेला आहे की साहेबांना कुठच्या वेळेला रात्री 2 वाजता 1 वाजता केव्हाही फोन करा, तात्काळ सेवा कुठल्याही प्रकारचे मग पक्ष वगैरे किंवा हा माझा आहे तो माझा असं काही कधी साहेबांनी विचार केलेला नाही। कुठल्या वारकरी संप्रदायाचं कुठले पंढरपूर असो कुठे जायचं टोल नाक्याच्या अडचणी कुठल्या प्रकारची सहकार्य नेहमी साहेबांचं आम्हाला असतं आणि याच्यापुढे साहेब सहकार्य करतील 100% गॅरंटी। त्यात त्यांचा कुठल्या प्रकारचं स्वार्थ नाही, ते स्वार्थापोटी ते मुळीच करतच नाही। डॉक्टर करोनाच्या काळामध्ये अन्नदान वाटप किंवा अस्वलाची सोय पटापट पीक सॉरी साहेबांनी दिली असे अनेक सांडपाडीत लोक आहेत, परंतु साहेबांसारखं कार्य मी आजपर्यंत पाहिलेलं नाही। वहीं विविध कार्यक्रमों के जरिए महिलाओं की मदद और उनके उत्थान के लिए प्रयत्नशील शुभांगिताई सूर्यराव एवं उप जिला प्रमुख मिलिंद सूर्यराव ने शिवाई महिला मंडल के वार्षिक कार्य रिपोर्ट की जानकारी दी और कार्यक्रमों को जनसेवा का जरिया बताया। अनेक महिला आज घर घरासाठी टेलरिंगचं प्रशिक्षण घेतल्यानंतर घरामध्ये एक दुसरे उत्पन्न साधन म्हणून त्या महिला काम करत आहेत। इथे आमच्या सनपाड्यामध्ये अगदी मिडल क्लास लोक या ठिकाणी राहतात, काही अपर क्लासचे लोक राहतात, पण ज्या महिला ज्यांच्या घरामध्ये आपल्या कुटुंबाला चालवत असताना पतीला थोडीफार मदत व्हावी, घरासाठी काहीतरी मदत व्हावी या हेतूने या महिला मंडळामार्फत विविध प्रशिक्षण आयोजित केली जातात आणि याच हेतूने हे महिला मंडळ आमच्यासाठी काहीतरी करतं एवढा विश्वास या महिलांना आहे, म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभासद दरवर्षी हजर असतात। आज महिला मंडळाचा हळदी कुंकू आणि महिला दिनाचा आज समारंभ होता। हा दिवस आम्ही आमच्या महिला मंडळाचा वार्षिक स्नेहसंमेलन म्हणून पण दरवर्षी साजरा करतो। कोरोनामध्ये 2 वर्ष आम्हाला हा प्रोग्राम साजरा करायला नाही मिळाला, त्याच्यामुळे 2 वर्षामुळे सगळे भेटल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला आणि सगळ्यांनी सगळ्या याच्यात उत्साहाने भाग घेतला आणि खूप एन्जॉय केला। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।